आता आपण आहोत आसामच्या गुवाहाटी शहरातील आई कामाख्या देवीच्या मंदिराच्या समोर या मंदिरामध्ये हजारोच्या संख्येने भाविक आईच्या दर्शनासाठी येत असतात आत्ता जरी आपण बघितलं तर प्रचंड गर्दी आपल्याला या मा कामाख्या देवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये पाहायला मिळते खूप सुंदर असा हा मंदिर आपण बघतोय जर आपण मंदिराचा कळस बघितलं तर खूप मोठा असा हा, हा। भव्य मंदिराचा कळस आहे वर सोन्याचा टोप देखील आहे जर आपण बघितलं तर सम वर सोन्याचा कळस आपल्याला पाहायला मिळतोय आणि देवीच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने भाविक वेगवेगळ्या वेग शहरातून राज्यातून देशातून देखील या ठिकाणी येत असतात पूर्ण मने आईच्या चरणी नतमस्तक होतात वेगवेगळे वेग नवस देखील या ठिकाणी देवी चरणी केले जातात आपण खूप सारे भाविक आपल्यासोबत आहेत पहिले तर आपण जाणून घेऊ कहा से आयो हम लोग काठमांडू और वाया हम लोग दिल्ली से हम लोगों ने फ्लाइट लेके माता के दर्शन के लिए आए आप यहाँ पर मानता है कि जो कुछ माँ के चरणों में मांगा जाता है वो पूरा होता है आप कहाँ से आए हो क्या कुछ माँ देवी के चरणों काठमांडू से आई आई हूँ और मांगा भी है देखती हूँ क्या होता है सब लोग तो बोलते है वही पूरी होती है हाँ मांगा है जी। हा, जी। काठमांडू से आए हैं नेपाल से हमारी पूरी टीम है आहे कामाख्या देवी का इतना वहाँ प्रचार है तो है हमारा दर्शन पहली बार अच्छी तरफ हो गया तीन चार घंटे लगे दर्शन में और यहाँ आगे मन प्रसन्न हो गया माता का अभी तक कहे ना पण काटमांडूतून हे सगळे भाविक या ठिकाणी आलेले आहेत ओडिशा सर जी मैं ओडिशा सा हूं ओडिशातून देखील आलेले आहेत मध्यप्रदेश काय काय कसं वाटलं एकंदरी तुम्ही तू महाराष्ट्रातून आला आहे हा महाराष्ट्र मधून आलो सर काय देवी चरणी प्रार्थना केली देवी चरणी सर प्रार्थना अशी केली की म्हणजे सांगू शकत नाही आता पूर्ण होईल असं वाटतं वाटतंय तुला माहिती आहे आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता येणार आहेत इथं देवीचरणी नतमस्तक होण्यासाठी दर्शन घेण्यासाठी अशा पद्धतीने या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक येतात खरं तर मंदिर बघितलं तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे चाळीस आमदार खासदार घेऊन या ठिकाणी देवीचरणी नतमस्तक होण्यासाठी खरं तर Uh, काही महिन्या अगोदर गुवाहाटीत ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन आलेले होते त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रात सत्ताबदल त्यांनी घडून आणला तेव्हासुद्धा एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या चरणी द दर्शन घेण्यासाठी आलेले होते आणि नवसदेखील केलेलं होतं त्यांनी आणि आज पुन्हा एकदा ते राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवीच्या चरणी चाळीस आमदार मंत्री खासदार घेऊन या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आणि खास व्यवस्था देखील करण्यात आलेली दे आहे जर आपण पुढं बघितलं तर आतमध्ये वेगवेगळे पुजारी आहेत पूर्ण तयारी आतमध्ये झालेली आहे आतमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर जे भाविक या ठिकाणी हजारोच्या संख्येने दर्शनासाठी आलेले आहेत ती रांग देखील थांबवली जाईल मुख्यमंत्री आतमध्ये जातील दर्शन करतील त्यांच्या हस्ते या ठिकाणी आरती देखील होणार आहे त्यांचे जे आमदार आहेत सोबत चाळीस खासदार त्यांचे कुटुंब ते देखील या ठिकाणी बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते इथून इतुन, इथूनच बाहेर पडतील ही खास व्यवस्था आहे इथून सहजपणे ते आत थेट मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊ शकतील आत्ता जर बघितलं तर हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी मा कामाख्याच्या देवी चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत आणि खरं इथं असं मानलं जातं की जे लोक इथं पूर्ण मनोकामनांनी शुद्ध मनाने येऊन देवी प्रार्थना करतात काही मागतात ते पूर्ण होतं कॅमेरामॅन विजय राऊत समी मिकी घई एबीपी माझा गुवाहाटी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट